मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं पारनेर तहसील कार्यालय या ठिकाणी सुमारे 4 तास ठिय्या आंदोलन करण्यात आलं. मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांचं निवेदन पारनेरच्या तहसीलदार भारती सागरे यांना देण्यात आले. यावेळी कायगाव प्रवरा संगम येथील गोदावरी नदीवरील पुलावरून नदीपात्रामध्ये उडी मारून जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे युवकाला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रवीण आवटी, संजय वाघमारे, राहुल झावरे, अनिल देठे, प्रितेश पानमंद, रामदास घावटे, मार्तंड बुचुडे आदींनी संतप्त भावना व्यक्त केल्या. मराठा समाजाच्या विविध मागण्यांच्या निवेदनामध्ये असं म्हटलंय की राज्यामधील मराठा समाज गेली 2 वर्षांपासून आपल्या न्याय मागण्यांसाठी शांततामय मार्गानं संघर्ष करतोय. राज्यामधील सर्व जिल्ह्यांमध्ये तसेच मुंबई या ठिकाणी सर्व समाजानं अत्यंत शांततेमध्ये आणि लाखोंच्या संख्येनं मोर्चे काढले. मात्र सरकारनं या मोर्चाची त्यानिमित्तानं काढण्यात आलेल्या मागण्यांची गांभीर्यानं दखल घेतली नाही अशी मराठा समाजाची भावना झाली आहे. शेतीमालासंदर्भात सरकारनं केलेली 1.5 हमीभावाची घोषणा फसवी ठरू नये, उत्पन्न खर्चावर 1.5 हमीभावाची घोषणेची अंमलबजावणी करावी या प्रमुख मागण्यांबरोबर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं परळी, बीड, औरंगाबाद या ठिकाणी सुरू असलेल्या आणि पंढरपूर या ठिकाणी 23 जुलै रोजी झालेल्या आंदोलनास पारनेर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीनं पाठिंबा देण्यात आलाय. आपल्याला जे साध्य करायचंय ते साध्य करण्यासाठी आपण सरसीर मार्गाचा अवलंब केला पाहिजे. कुठल्याही प्रकारे हिंसाचाराचा मार्ग अवलंबायचा नाही. काल जी घटना घडली आपल्या एका बांधवाला दुर्दैवानं आपण मुकलेलो आहोत. वास्तविक पाहता अशीही घटना घडता कामा नये, कारण एक जीव हा अतिशय लाख मोलाचा असतो. त्या कुटुंबाच्या दृष्टीने ते अतिशय आपल्या समाज बांधवाच्या दृष्टीने अतिशय दुर्दैवाची बाब आहे. आणि आजही एका सोनवणे नावाच्या युवकांना विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच मुद्द्यावर संगमनेरमध्ये एक बस पण जाळलेली आहे. म्हणजे अशा प्रकारे विध्वंस घटना घडू लागलेल्या आहेत. परंतु आपण सनदशीर मार्गाने जाणार आहोत. फक्त आपण यापुढेही अशाच प्रकारच्या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे. तसं पाहिलं तर आपली संख्या ही जरी कमी असली तरी भविष्यामध्ये आपण सर्वांना जागृत करून एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी राज्यामध्ये जी काही सध्याची आंदोलन सुरू आहेत त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज सकल मराठा पारनेर तालुका समाजाच्या वतीने देखील आम्ही पारनेर तहसील कार्यालयासमोर 1 दिवसीय ठिय्या आंदोलन केलेलं आहे. त्याचप्रमाणे काल जी काही कायगाव टोका या ठिकाणी दुर्दैवी घटना घडली, आमचा मराठा समाजाचा एक बांधव, आमचा सहकारी कैलासवासी काकासाहेब शिंदे यांनी काल जलसमाधी घेऊन या मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जी काही तीव्रता त्या ठिकाणी सरकारला दाखवून दिली त्या कैलासवासी काका शिंदेंना देखील या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो होतो. मला आपल्या माध्यमातून या सरकारला एकच सांगायचं आहे की सरकारने आता आमच्या सहनशीलतेचा आणि संयमाचा अंत पाहू नये, कारण मराठा समाजाने शांतता यापूर्वी संपूर्ण राज्याला संपूर्ण जगाला दाखवून दिलेली आहे. जो मराठा समाज शांत आहे तो मराठा समाज आक्रमक देखील होऊ शकतो. आणि म्हणून सरकारने यापुढे सहनशीलतेचा अंत न पाहता जे काही कायद्यामध्ये त्यांच्या गोष्टी आहेत हातामध्ये आहेत त्या गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी करून आमच्या मराठा समाजाला आरक्षण द्यावं. सारखं सरकार आम्हाला सांगतंय की हा मुद्दा, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, आम्ही आरक्षण देऊ शकत नाही, यावर न्यायालय निर्णय घेईन. परंतु हे सर्व चुकीचं आहे. सरकारच्या हातामध्ये खूप काही गोष्टी आहेत आणि सरकारने याचं राजकारण न करता आमच्या मराठा समाजाला आरक्षण द्यावं. या मराठाला आरक्षणाच्या प्रमुख मागणीबरोबर आम्ही ज्या काही मागण्या सरकारसमोर ठेवलेल्या आहेत त्या सर्व मागण्या आमच्या मान्य कराव्यात. आणि ही विनंती आपल्या माध्यमातून मी सरकारला पुन्हा एकदा करतोय. परंतु सरकारने या विनंतीचा आणि या शांततेचा देखील त्या ठिकाणी दखल न घेतल्यास पुन्हा एकदा या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्रेक होऊ शकतो. या निवेदनावर संजय वाघमारे, प्रवीण आवटी, शंकर नगरे, संतोष गायकवाड, गौरव भालेकर, निलेश खेडदे, विजय आवटी आदींसह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत. पप्पू पायमोडेसह निलेश जाधव, सी न्यूज मराठी, पारनेर.